डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 15 मार्चच्या भागात जयदीप आणि सोनिया ईशा कुठे गेली असेल याचा विचार करत असतात, तेव्हा तिथे बॉबी येतो आणि ईशा मॅमनी तुम्हाला आईसाहेबांच्या खोलीत बोलावल्याचं सांगतो. ईशा आल्याचं पाहून जयदीप आणि सोनियाला आश्चर्य वाटतं. ते ईशाला भेटायला आईसाहेबांच्या खोलीत जातात. जयदीप ईशाला ती इथे कशी आली असं विचारतो, तेव्हा ती आईसाहेबांच्या खोलीत लपून बसली होती असं सांगते. आईसाहेब देखील माझ्या प्लॅनमध्ये सहभागी होत्या असा खुलासा करते. इकडे विक्रांत ईशाच्या अचानक गायब होण्यामुळे पॅनिक होतो आणि त्याला चक्कर येते. तर इकडे ईशा तिने आणि आईसाहेबांनी मिळून हा प्लॅन रचल्याचं सांगते. विक्रांतला धडा शिकवण्यासाठी तिनं हे सर्व केल्याचा खुलासा करते. ती आईसाहेबांशी आणि जयदीपशी बोलत असताना तिला फोन येतो आणि सरांची तब्येत बिघडल्याचं तिला कळतं. ती जयदीपला घेऊन ऑफिसला जाण्यासाठी निघते. ईशा ऑफिसला पोहोचते आणि विक्रांतच्या केबिन मध्ये येते. विक्रांतची अवस्था बघून ती रडू लागते. ईशा विक्रांतची माफी मागते तेव्हा विक्रांत तिला तू माझी माफी मागू नकोस असं सांगतो. विक्रांत ईशाची माफी मागतो. मी तुझ्याशी वाईट वागल्यामुळेच माझी ही अवस्था झाल्याचं सांगतो. मायरा ईशाला बाहेर बोलावून घेते आणि सरांची यापुढे जर तिने काळजी घेतली नाही तर गाठ माझ्याशी आहे अशी धमकी देते. झेंडे विक्रांतला चेकअप करायला सांगत असताना तो हसू लागतो आणि तो आजारी असल्याचं नाटक करत होता असं कळतं. इथे ईशा घरी येऊन विक्रांत ठीक असल्याचं सर्वांना सांगते. तितक्यात विक्रांत घरी येतो आणि सर्वांची माफी मागतो आणि पुन्हा अशी चूक होणार नाही असं आईसाहेबांना सांगतो. विक्रांतचं नाटक ईशा समोर येणार का? मायराची ईशाच्या संसारात दखल ईशा सहन करून घेणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.